औरंगाबादकडे जाणाऱ्या टेम्पोला रात्री 10 च्या सुमारास आग लागल्याने टेम्पो पूर्णतः जळून खाक झाला आहे. आयसीआर टेम्पो मध्ये प्लास्टिकच्या जाळ्या असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. नेमके या आगीचे कारण काय अद्यापही स्पष्ट झाले नसून अशा प्रकारच्या घटना अहमदनगर औरंगाबाद मार्गावरती मागेही मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. तरी या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसून परंतु महामार्गावरील वाहतूक काही काळापुरती वाहतूक कोंडी झाल्याचे पाहावयास मिळाले. घटनास्थळी पोलीस फौजा फाटा त्वरित दाखल होताच वाहतूक कोंडी सुरळीत करण्यात आली असून यावेळी पोलीस नाईक कुराडे हे घटनास्थळी तत्काळ दाखल होऊन त्यांनी वाहतूक सुरळीत केली. MCN न्यूज करिता मंगेश निकम नेवासा.